राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अरेवाडी येथील बिरोबा वनात आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता बिरोबा खोटी शपथ घेणाऱ्यांची वाट लावतो अशी टोलेबाजी केली होती। त्यावर आज पडळकर यांनी जोरदार पलटवार केला आहे। बिरोबा माझा आहे आणि आमचे आम्ही बघून घेतो, बिरोबा वाटोळ करतो तर मग मी आमदार कसा झालो असा सवाल त्यांनी केला। गोपीचंद पडळकर आमदार झाल्यापासून जयंत पाटील यांच्या विरोधात सातत्यानं हल्ला बोल करत आहेत। त्या त्यावेळी जयंत पाटील यांनी पडळकर यांच्याबाबत डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार अशी अदखलपात्र प्रतिक्रिया दिली होती। पहिल्यांदाच त्यांनी पडळकर यांना कोपरखळी हनण्याची संधी बिरोबा बनात आरेवाडी येथे साधली। आमदार पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेतली होती। त्यावेळी प्रचार सभेत त्यांनी बिरोबाची शपथ घेत मी कधीही भाजपमध्ये जाणार नाही, बिरोबाची शपथ घेऊन सांगतो, भाजपमध्ये गेलो तर मला मत देऊ नका असे जाहीर केले होते। त्या निवडणुकीत ते पराभूत झाले। त्यानंतर काही महिन्यातच भाजपमध्ये प्रवेश घेतला। ते विधान परिषदेचे आमदार झाले तेव्हापासून त्यांच्यावर खोटी शपथ या मुद्द्यावरून हल्ला बोल होतोय। जयंत पाटील यांनीही त्याच मुद्द्यावरून निशाणा साधला। यावेळी उत्तर देताना पडळकर म्हणाले बिरोबा माझा आहे, मी आणि बिरोबा बघून घेतो, जयंतरावांनी त्याची काळजी करू नये, भाजपने केलेल्या कामांचे नारळ फोडायचे तुम्हाला काय अधिकार, तुम्ही अशा पक्षात काम करता ज्याचा राष्ट्रीय अध्यक्ष कधीच बदलणार नाही, मी भाजपचा कार्यकर्ता आहे। पडळकर वाडीसारख्या छोट्या गावातून आलो, माझ्या गावापासून 800 किलोमीटर अंतरावर देवेंद्र फडणवीस बसले होते, त्यांना हा सामान्य कार्यकर्ता दिसला आणि त्यांनी मला आमदार केले, हे फक्त भाजपमध्ये होऊ शकते, हाच एकमेव पक्ष आहे ज्यात सर्वाधिक मराठा ओबीसी दलित आणि महिला आमदार आहेत। आज ते बिरोबाच्या मनात आहेत आमच्या आरेवाडीत। ते म्हणतात की जो बिरोबाची खोटी शपथ घेतो त्याचं वाटोळ होतं। कोण म्हणतंय? माननीय सन्माननीय जयंतराव पाटील। आज बिरोबात, अरे बिरोबा माझा आहे मी बघून घेतो ना, बिरोबाची हीच शक्ती आहे की आता महाराष्ट्र सगळा बिरोबा 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 टीव्हीवरती बिरोबा चॅनेलवरती बिरोबा सगळा बिरोबा बिरोबा करतोय, हीच बिरोबाची मोठी शक्ती आहे। मी चुकलो तर बिरोबा माफ करेल, बरोबर असेल तर पाठीश राहील। अरे बिरोबा मला कसं काय आमदार कसं काय करतोय? बिरोबाची ताकद असल्याशिवाय मी आमदार झालो का? बिरोबाचा आशीर्वाद असला का? माझ्या मागे कोण माणूस नाही, शिफारस करायला माणूस नाही, मुंबईला कोणाला चल म्हणलं तर यायला कोण गडी नाही, त्याला कसं काय बोलवून 10,000 रुपये भरून आमदार केला पार्टीनं? देवेंद्र फडणवीस पडळकरवाडीपासून 800 किलोमीटर लांब आहे, तिथून देवेंद्र फडणवीसांची नजर पडळकरवाडीतल्या गोपीचंद पडळकरवरती गेली, ज्याची शिफारस करायला माणूस नाही त्याला फक्त भारतीय जनता पार्टीचा आमदार करू शकते। मित्रांनो, ही सोशल इंजिनिअरिंग करणारी पार्टी आहे की ज्या पार्टीमध्ये या महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त मराठ्यांचे आमदार आहेत, ज्या पार्टीमध्ये या महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त ओबीसींचे आमदार आहेत, ज्या पार्टीमध्ये या महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त मायनर ओबीसीचे आमदार आहेत, ज्या पार्टीमध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त शेड्यूल कास्टचे आमदार आहेत आणि ज्या पार्टीमध्ये सगळ्यात जास्त शेड्यूल ट्राईबचे आमदार आहेत आणि त्याच्या पुढचं या महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत। कोण राहिलं का शिल्लक? कोण राहिलं का शिल्लक? तरी राष्ट्रवादीचा प्रवक्ता टीव्हीवर म्हणतोय भाजप जातीवादी आहे। का मानखटावला पाणी मिळालं नाही? का आटपाडीला पाणी मिळालं नाही? का अर्जतला पाणी मिळालं नाही? का देवेंद्र फडणवीसांचं सरकार यावं लागलं? 2014 चीच का वाट दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांना बघावी लागली? का आटपाडी तालुक्यामध्ये बंदिस्त पाईपलाईनची योजना ही देवेंद्र फडणवीसांच्याच काळात झाली? आजची गोष्ट सांगतो, शेनवडी गाव आहे तुमच्या मान तालुक्यातलं भाऊ, तिथल्या लोकांना एक चंबर खोलायचा होता, तुमचा इथला उमेदवार इच्छुक भावी आमदार भावी 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 25-30 वर्ष भावीराम म्हणा, त्यांनी तिथं शेनवडीमध्ये निरोप दिले की उद्या जयंत पाटलांच्या हस्ते तुमच्या गावाला पाणी सोडणार। मी परवा चाललो होतो, तिथले सरपंच मला गाडी आणून म्हणले की अहो इथं जयंत पाटील येणार आहे, म्हणलं का? तर शेनवडीला पाणी सोडणार आहे, म्हणलं कुठनं? तुमच्या गावातून। अरे म्हणलं उद्या या आपण सोडू, जयंत पाटलाचा काय संबंध आहे? भारतीय जनता पार्टीनं बंदिस्त पाईपलाईन योजना आणले आणि त्याचा पाणी आम्ही सोडू ना, तुमचं काम नाही नुसतंच वाजवायचं, गावात आलं का वाजवायचं, गावात आलं का वाजवायचं, काय वाजवायचं?